जवळपास 19 वर्षांनंतर होत असलेली पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक यंदा एकमेकांवर होत असलेल्या आरोप प्रत्यारोपामुळे गाजत असून सोशल मीडियावर दोन्ही गटांकडून होत असलेल्या एकमेकांचे वस्त्रहरण पाहता ही निवडणूक काटे की टक्कर होणार आहे. येत्या शनिवारी ही निवडणूक होत असून जवळपास 7,000 कर्मचारी संख्या असलेल्या या महासंघाचे नेतृत्व करण्यासाठी दोन गटांनी कंबर खचली आहे. विद्यमान महासंघाचे नेतृत्व बबन झिंझुर्डे हे करत असून त्यांनी शंकर अण्णा गावडे पॅनल उभारले. तर यंदा त्यांनी अंबर चिंचवडे यांनी आपला महासंघ असे पॅनल तयार करून आव्हान दिले. अंबर चिंचवडे यांनी अध्यक्ष बबन झिंझुर्डे यांच्यावर घणाघाती आरोप केले. अध्यक्ष बनसोडे यांच्या कार्यकालामध्ये अनेक चुकीचे विवाह घडल्याची माहिती चिंचवडे यांनी दिली आहे. यावर सर्व आरोप फेटाळलेत. कोणताच अनुचित प्रकार घडला नसून हे फक्त निवडणुकीपुरते आरोप प्रत्यारोप करत असल्याचं म्हटलंय. उद्या मतदान आल्याने आता शेवटच्या टप्प्यात कमरेखाली वार करण्यास दोन्ही गट सरसावले. पिंपरीचं महापालिका पतसंस्थेच्या कामगार संघटनेची चालू वर्षामध्ये 11/1/2000 निवडणूक होत आहे आणि त्या निवडणुकीसाठी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष आयुष्यमान बबनराव झिंझुर्डे हे उभे आहेत. त्यांना 3 अपत्य असल्यामुळं त्यांना कोणतीही निवडणूक लढवता येत नाही. महाराष्ट्र शासनाची जी आर असतानासुद्धा त्या ठिकाणी कोणत्याही कर्मचाऱ्याला कोणतेही इलेक्शन किंवा कोणत्याही सरकारी सेवेमध्ये राहता येत नाही असे आम्ही वारंवार आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे. नगरविकासला निवेदन दिलेलं आहे. कलेक्टरला निवेदन दिलं आहे. तरीसुद्धा अजूनपर्यंत त्या कर्मचाऱ्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही. आजपर्यंत ते तो कर्मचारी या महापालिकेमध्ये सेवा करत आहे. काय सांगाल, अजूनही निवडणूक लढवतो आहे आणि पॅनल पण लढवतो तर सर आमच्या त्याच्याबद्दल निवडणूक अधिकारी तक्रार केलेली आहे की हा माणूस निवडणूक लढवू शकत नाही. त्यांना 3 अपत्य आहेत परंतु त्याला निवडणूक अधिकाऱ्यांनी कोणती दाद न देता त्यांना उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहोत. महापालिकेच्या आयुक्ताला अशी कल्पना दिली का? महापालिकेच्या आयुक्तांना आम्ही त्याची कल्पना दिलेली आहे.